भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने इन्सुली घाटात पुणे पणजी प्रवास करणाऱ्या शिवशाही बसला अपघात झाला आहे. ही घटना आज सकाळी 9:30 सुमारास इन्सुली घाटात घडली. सुदैवाने यात गाडीचे नुकसान वगळता प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अपघात झाल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराचे प्रमुख नरेंद्र बोधे यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की यातील शिवशाहीचा चालक निलेश कांबळे हा आपल्या ताब्यातील शिवशाही बस घेऊन पणजी ते पुणे असा प्रवास करीत होता. इन्सुली येथील धोकादायक वळणावर आला असता मागून भरधाव वेगाने ओव्हरटेक करणाऱ्या टेम्पोने बसला धडक दिली. यात पुढील भागाचे नुकसान झाले असून काच फुटली आहे. हा प्रकार अचानक झाल्यामुळे चालक कांबळे यांना काहीच कळले नाही. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती सावंतवाडी आगाराला दिली. त्यानंतर आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. 1927 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये 2023-24 साठी प्रवेश सुरू. इकॉनॉमिक टाइम्स ने सर्वोत्कृष्ट शैक्षणिक ब्रँड म्हणून गौरवलेलं CBSE स्कूल. नर्सरी वयवर्ष 3 ते इयत्ता 9 पर्यंतच्या वर्गांसाठी मर्यादित जागा उपलब्ध. ऑनलाइन अर्ज प्रवेश करण्यासाठी www.poddareducation.org/admissions ला भेट द्या. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. शाळेचा पत्ता: नरडवे रोड, वरचीवाडी, कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8655809079.